जिल्ह्यातील वैजापूर गंगापूर आणि खुलताबाद वगळता उर्वरित साई तालुक्यामध्ये मान्सूनने हजेरी लावली आहे. निसर्गनिर्मित दुष्काळामुळे नापिकीसह पाण्याचं दुर्भिक्ष निर्माण झालेल्या औरंगाबाद जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा लागली असतानाच जूनच्या पहिल्या आठवड्यात अपेक्षित पावसाचे आगमन लांबणीवर पडल्याने दुष्काळग्रस्ताच्या अडचणी वाढल्या आहेत. अर्थातच भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात मान्सूनसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाल्याने पुढच्या 48 तासात मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार गेल्या 24 तासात औरंगाबाद जिल्ह्यात मोसमी पावसाच्या सरी कोसळल्याने दुष्काळग्रस्तांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील गंगापूर वैजापूर आणि खुलताबाद तालुका वगळता उर्वरित 6 तालुक्यात पावसाच्या सरी कोसळल्याने उकाड्याने त्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला आहे. त्यानुसार 6 तालुक्यात 3.49 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये औरंगाबाद तालुक्यात 6.40 मिलीमीटर, फुलंब्री 4.25 मिलीमीटर, पैठणमध्ये 2 मिलीमीटर आणि कन्नडमध्ये 3 मिलीमीटर, सोयगावमध्ये 7.67 मिलीमीटर आणि सिल्लोड तालुक्यात 8.13 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात वार्षिक पावसाची सरासरी 675.46 मिलीमीटर एवढी असून जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी दमदार पावसाची नितांत आवश्यकता आहे.